रस्त्याच्या कडेला उभे राहणारे किरकोळ विक्रेते व रस्त्यावर दुचाकी किंवा वाहने उभी करून खरेदी करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांमुळे बुधवारी 4:30 सुमारास शिरपूर तालुक्यातील अर्थे बस स्थानकावर अवजड ट्रकने बोलेरोला धडक दिल्याने अपघात झाला. मात्र दोन्ही वाहनांच्या चालकांमुळे मोठा अनर्थ टळला. अंकलेश्वर बराणपूर महामार्गावर नेहमी अवजड वाहनांमुळे रहदारी वाढली आहे. शिरपूर तालुक्यातील वरुळ व अर्थे हे मोठे बाजारपेठेचे गावे आहेत. रस्त्याला लागूनच दोन्ही गावात ग्रामपंचायत मार्फत बाजार भरविला जातो, त्यामुळे कायमच रस्त्यावर वर्दळ असल्याने वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने चालविणे अडचणीचे ठरते. बुधवारी अर्थे येथे नेहमीप्रमाणे किरकोळ विक्रेते व बेशिस्त दुचाकी चालकांमुळे वर्दळ वाढल्याने वाहतूक धीमी झाली. त्यातच शहादाकडे लोखंड भरून जाणारे GJ03BW7332 क्रमांकाच्या ट्रकने शिरपूरकडे जाणाऱ्या MH39H8142 क्रमांकाच्या बोलेरो वाहनाला धडक दिली. बोलेरोमध्ये 3-4 मुलांसह 7-8 प्रवासी होते. ट्रकच्या धडकेत बोलेरोची एक बाजू पूर्ण दाबली गेल्याने एकच आरडाओरड सुरू झाली, त्यामुळे लहान मुले भयभीत झालीत. त्यावेळी दोन्ही वाहनाच्या चालकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. सदर अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांनी वेळीच रहदारी मोकळी केली. महामार्गावर भरणाऱ्या बाजारामुळे निर्माण होणाऱ्या नेहमीच्या वर्दळीकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याने अनेक लहान मोठे अपघात झालेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक अपंग झाले आहेत. आता तरी ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे असे नागरिक घटनास्थळी चर्चा करताना दिसून आलेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.